आपल्या चिपळूणमध्ये त्याबद्दल. लहानपणी कुठेतरी ऐकलं होत, त्यानंतर कुठेतरी पेपर मध्ये वाचलं होत, त्यानंतर पेपर मध्ये कुठेतरी वाचलं होत, पण तो कधी इतका जवळ आला नव्हता. त्यानंतर एकदा तो अचानक दारी आला, स्वार्थी असल्यासारखं सगळं काही घेऊन गेला. मी कोण, कुठला, काय करतो याची त्याला तमा नव्हती. जो आडवा आला तो गेला, इथे कोणालाही क्षमा नव्हती. एकीकडे पाणीच पाणी आणि एकीकडे काहीच नाही. त्या महापुरात खूप काही वाहून गेलं, तिच्या नावापुढे त्याचं आडनाव लावायचंच राहून गेलं. पूर म्हणजे नक्की काय असतो? पूर म्हणजे नक्की असतं तरी काय? जेव्हा नदीच्या पात्रातलं पाणी बाहेर पडून आपल्या घराच्या उंबऱ्याला लागतं ना, तेव्हा कळतं की महापूर म्हणजे नक्की काय असतं. पुरात अडकलेल्या आपल्याला एखादी रेस्क्यू टीम जेव्हा वाचवायला येते, तेव्हा समजतं की NDRF टीम म्हणजे नक्की काय असतं. एक वेळच्या जेवणासाठी जेव्हा आपल्याला एखाद्याची आतुरतेने वाट पाहावी लागते, तेव्हा समजतं की अन्नछत्र फाउंडेशन म्हणजे नक्की काय असतं. आजवर घरात बसून सोशल मीडियावर लेटेस्ट अपडेट्स आपण सगळेच टाकतो होतो, सगळेच टाकतो, पण त्या ठिकाणी जाऊन मदत कार्यात जो उभारतो त्याला म्हणतात माणुसकीची खरी किंमत. आपण तेव्हा महापुरामध्ये सगळं काही मोडून पडलं, पण जिद्द मात्र कायम राहिली. या जिद्दीचं उत्तम उदाहरण म्हणजे कुसुमाग्रजांची कणा ही कविता. त्याची किंमत ही तेव्हाच कळली. त्यांनी शेवटच्या दोन ओळीत म्हटलंय, पैसा नको सर, थोडा एकटेपणा वाटला. पैसा नको सर, थोडा एकटेपणा वाटला. मोडून पडलं सर्व काही पण मोडला नाही कणा. मोडून पडलं सगळं काही पण मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. धन्यवाद.